सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते. तर तशस्वी सिस्टरमध्ये सध्या आपल्याकडे बिर्याणीची सिरीज चालू आहे. तर आजची आपली बिर्याणीची रेसिपी आहे मटन बिर्याणी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला बिर्याणीसाठी लागणारं साहित्य पाहून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी 1/2 किलो मटण घेतलेलं आहे, 1/2 किलो कांदे घेतलेले होते, त्यातले काहीची पेस्ट केलेली आहे आणि काही बारीक चिरून घेतलेले आहे. 2 चमचे मी आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. 1/2 कप पुदिना, 1/2 कप कोथिंबीर, 1 चमचा साधे जिरे आणि 1/2 चमचा शहा जिरे यांना आता मी मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेणार आहे. तुम्ही यातली कोथिंबीर आणि पुदिना कट करून देखील वापरू शकता. आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आपण कट केलेला कांदा आपण यामध्ये छान गोल्डन कलर येईपर्यंत, एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत. आपला कांदा छान गोल्डन रंगाचा झालेला आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व कांद्याला मी 2-3 बॅच करून तळून घेतलेला आहे. आता यामध्ये शिल्लक राहिलेलं तेल मी काढून घेणार आहे आणि यामध्ये फक्त 2 चमचे तेल मी शिल्लक ठेवलेलं आहे. तर या तेलामध्ये मी आता आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि ती छान या तेलामध्ये मी फ्राय करून घेणार आहे. आपली आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट छान परतली गेलेली आहे. आता यामध्ये आपण कांद्याची पेस्ट टाकून याला देखील 5-6 मिनिट छान परतून घेणार आहोत. कांद्याच्या पेस्टला 5-6 मिनिट परतल्यानंतर आपण तयार केलेला पुदिना आणि कोथिंबीरीची पेस्ट यामध्ये टाकून याला देखील आपण तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घेणार आहोत. वाटाणाचा हिरवा मसाला फ्राय करून झाल्यानंतर आपण यामध्ये 1/2 कट केलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि त्याला देखील मऊसूद होईपर्यंत याला शिजून घेणार आहोत. तर आपला टोमॅटो मऊसूद व्हावा यासाठी मी 5 मिनिट यावर झाकण ठेवलेलं होतं आणि आपलं टोमॅटो छान मऊसूद शिजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण 1/2 कप छान फेटलेलं दही टाकून घेणार आहोत. आता गॅसची फ्लेम वाढवून आपण 5-6 मिनिट लगातार हा मसाला हलवून याला आपण छान फ्राय करून घेणार आहोत. मसाल्याला 5-6 मिनिट फ्राय केल्यानंतर यामध्ये मी 1 पॅकेट बिर्याणी मसाला, 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. आता टाकलेल्या सर्व मसाल्यांना या मसाल्यामध्ये मी छान फ्राय करून घेणार आहे. सर्व मसाले आपले तेलामध्ये छान फ्राय झालेले आहेत. आता स्वच्छ धुतलेलं मी मटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून आपण या मटणाला या मसाल्यामध्ये छान परतून घेणार आहोत, छान मिक्स करून घेणार आहोत. मसाल्यामध्ये मटण छान मिक्स झाल्यानंतर आपण तळलेला कांदा यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आपलं मटण शिजण्यासाठी यामध्ये मी 1 ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. गरम पाणी टाकल्यानंतर आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत. मटणामध्ये सर्व मसाला छान मिक्स झालेला आहे. आता यावर आपण झाकण ठेवू, याला 20-25 मिनिट मंद गॅसवर छान शिजून घेणार आहोत. मध्ये मी 2-3 वेळा चेक केलं होतं, त्यावेळेस आपलं मटण शिजलेलं नव्हतं, परंतु 1/4 तासानंतर चेक केलं तर आपलं मटण छान शिजलेलं आहे. आता आपण बिर्याणीची प्रिपरेशन करून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 चमचा साजूक तूप या कुकरला सर्व बाजूंनी लावून घेतलेलं आहे. बिर्याणीसाठीचा भात कसा शिजवायचा याची रेसिपी मी मागची आपली पनीर मटका बिर्याणीची रेसिपीमध्ये सांगितलं आहे. ती व्हिडिओ देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही ती जाऊन नक्की चेक करा. आता आपण शिजवलेला 1/2 भात या कुकरमध्ये पसरून घेणार आहोत. यावर आता पुदिन्याची पाणी टाकून घेणार आहोत.
चिरलेली कोथिंबीर, तळलेला कांदा आणि जो मटन आपण मसाला तयार केलेला आहे बिर्याणीसाठीचा, तो सर्व मसाला आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. सर्व मटन मसाल्याची एक लेअर झाल्यानंतर आपण पुन्हा भाताची आपण एक लेअर करून घेणार आहोत. भाताची एक लेअर बनून झाल्यानंतर पुन्हा एकदा यावर पुदिन्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळलेला कांदा दोन चमचे, साजूक तूप अर्धा कप, कोमट दुधामध्ये मी 7 ते 8 केशरचे धागे यामध्ये टाकून घेतलेले होते, ते दूध देखील यामध्ये टाकून घेतलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर असेल तर टाका, नाही तर स्किप केलं तरीही चालेल. त्यानंतर थोडासा पिवळा रंग मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. आपली बिर्याणी अधिकच खुशबूदार होण्यासाठी मी 1/2 टीस्पून केवडा एसेन्स यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यानंतर फ्राय केलेला काजू देखील या बिर्याणीवर मी पसरून घेतलेला आहे. आता आपण या बिर्याणीला दम देणार आहोत, तर मी कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे. आता 5 मिनिट या बिर्याणीला मंद गॅसवर मी छान शिजून दिलेलं आहे आणि 10 मिनिट असं झाकण लावून मी या बिर्याणीला ठेवलेलं आहे. एकदम रसरशीत आणि मस्त आपली बिर्याणी बनून तयार झालेली आहे. आता या बिर्याणीला मी प्लेटमध्ये सर्व्ह करीत आहे. खूपच मस्त वास या बिर्याणीचा पूर्ण घरभर पसरलेला आहे. तुम्हालाही बिर्याणीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन बिर्याणीच्या रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.